तर या घटनेनंतर आता तिच्यावर कोयत्यानं वार करून हत्या झाल्याची घटना निंदनीय आणि माणुसकीला काळीमाफ असणारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अधःपतनाचं गंभीर लक्षण असून ही समाज विघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आल्याचंही ते म्हणाले. शाळेत शिकणाऱ्या कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शर्मेनं खाली गेलीये असंही ते म्हणाले. या मुलीच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात अजित पवार यांनी पुण्यातल्या अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केलाय. अजित पवार यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय आणि त्याच वेळेला ही समाज विघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली असं ते म्हणतायत. या हत्येमुळे सर्वांची मान शर्मेनं खाली गेली असून तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल असंही अजित पवारांनी म्हटलंय.